नमस्कार मुडन फूड मराठीमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण पौष्टिक असे पालकचे पराठे बनवतो आहे आणि खूप मस्त एकदम अप्रतिम झालेले आहेत पराठे तुम्ही बघू शकता चला तर मग स्टार्ट करूया इथं मी अर्धी पेंडी पालक घेतलेला आहे देठासहित तसेच कोथिंबीर घेतलेली आहे गरजेनुसार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि पुदिन्याची थोडीशी पाने घेतलेली आहेत हे आपल्याला पहिल्यांदा कट करून घ्यायचं आहे आणि मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये कट केलेल्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या मी ले 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 ओ, ओ, है। है तर पहिल्यांदा पालक घालून घेतलेला आहे नंतर कोथिंबीर घातलेली आहे पुदिनासुद्धा घाल घालून घेते आणि आता पण लास्टला हिरवी मिरची घातलेली आहे तसेच अर्ध्या वरती थोडं पाणी होत होतायचं आहे आणि हे आपल्याला छान असं मिक्सरवरती बारीक करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता या पद्धतीनं बारीक झालं पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता चला तर आता पीठ मळायला घेऊया तर इथं एका परातीमध्ये दोन वाट्या मी गव्हाचं पीठ छान असं चाळून घेते तर पीठ चाळून घेतल्यानंतर थोडंसं पीठ मी बाजूला काढून ठेवलेलं आहे पीठ मळताना ते पातळ झालं तर ते हे बाजूला ठेवलेलं पीठ आपल्याला परत याच्यामध्ये वापरू शकतो त्यासाठी मी हे बाजूला काढून ठेवलेलं आहे तर इथं मी एक चमचाभर मीठ घातलेलं आहे दीड चमचा लसूण पेस्ट घातलेली आहे आणि आता याच्यामध्ये मी पालकचं जे बॅटर आपण बनवून घेतलं होतं ते ॲड करते तर छान असं मळून घ्यायचं तुम्ही आलं आणि लसूण भाज्यांमध्येच मिक्सरवरती बारीक केलं तरी चालेल तर मग आपण जे पीठ काढून ठेवलं होतं तेसुद्धा याच्यामध्ये मी घातलेलं आहे आणि अजून थोडी पालकची पेस्ट घालून मी हे छान असं मळून घेते याचा एक चांगला डो करून घेते तर तुम्ही बघू शकता इथं पीठ मी छान मळून घेतलेलं आहे तुम्ही पीठ भिजत ठेवलं तरी चालेल नाही ठेवलं तरीसुद्धा चालेल तर त्याच्यातला एक आपल्याला गोळा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये बुडवून थोडासा तो आपल्याला लाटून घ्यायचा आहे तुम्ही असाच पराठा लाटला तरीसुद्धा चालेल तर मी याचा गोळा करून घेते म्हणजे याच्यावरती तेल लावून थोडंसं पीठ घालून नंतर याला आपल्याला बंद करून घ्यायचं आहे या पद्धतीनं तुम्ही माझा चपातीचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल ते नंतर एक एकदाच आपला गोळा पिठामध्ये बुडून छान असा लाटून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता इथं छान असा शक्य होईल तेवढा पातळ पराठा लाटण्याचा प्रयत्न करा तर पराठा तयार झालेला आहे याला मी तव्यामध्ये घालते चला तर मग थोड्या वेळानं आपल्याला हे पलटून घ्यायचं आहे याच्यावरती मी तूप सोडलेला आहे तुपातला पराठा एक नंबर लागतो तर तुम्ही तुपाऐवजी तेल लावलं तरीसुद्धा चालेल तर दुसऱ्या बाजूनसुद्धा मी तूप लावलेला आहे आणि पराठा तुम्ही बघू शकता एकदम छान असा फुललेला आहे दोन्ही बाजूनी छान असा भाजून घ्यायचा पराठा खरपूस असा तर तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी पराठा छान असा भाजलेला आहे याला आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आता आपण याचे रोल बनवून एका प्लेटमध्ये सर्व करूया तर या पद्धतीने मी प्लेटमध्ये सर्व करते तर हे पराठे तुम्ही टोमॅटोची चटणी नारळाची चटणी किंवा दही दहीसोबत खाले तर उत्तम लागतात आणि इथं मी दही एका वाटीमध्ये सर्व केलेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करून घ्या चॅनेलला बेलायकॉन प्रेस करायलासुद्धा विसरू नका आणि भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत ब बाय